नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये गव्हापासून गव्हाची खीर कशी तयार करायची ते मी सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो ही खीर जी आहे ती जळगाव किंवा महाराष्ट्रातल्या जळगावच्या आसपासच्या काही भागांमध्ये शक्यतो पितृपक्षामध्ये पित्रव जेव्हा बस जेव्हाला येतात त्यावेळेस ही खीर केली जाते आणि त्या खीरीचा आस्वाद घेण्यासाठी खूप लोक आसूसलेले असतात अशी तिची चव असते तर ही खीर आपण आज तयार करणार आहोत वाटीभर गहू मी घेतलेले आहेत हे मी दहा मिनिट पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे त्याआधी ते धुवून घेणार आहे भिजवलेले गहू जे आहे ते पंधरा एक मिनिट दहा ते पंधरा मिनिट भिजत घातलेले असताना त्यानंतर पंधरा मिनटानंतर त्यातले पाणी मी निथळून घेतलेलं आहे एका स्वच्छ बेडशीटवर ते मी आता सुकवून घेणार आहे सुकवायची किती आहे टेन पर्सेंट मॉइश्चर असले पाहिजे त्याच्यामध्ये दहा टक्के त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असलं पाहिजे अशा लेवलला आपण पुढे प्रोसेसिंग करणार आहोत टेन पर्सेंट मॉइश्चर असलेल्या गव्हाला मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि जनरली आपण चटणी बनवत असताना किंवा पेस्ट तयार करत असताना क्लॉकवाईज फिरवत असतो बटन अँटी क्लॉकवाईज फिरवून या गव्हाची सगळी सालं मी काढून ठेवलेली आहे एकदा अँटी क्लॉकवाईज फिरवलं थोडा वेळ झाल्यानंतर ते बटन ऑफ करायचं आणि परत चालू करायचं पॉज घ्यायचे मध्ये असं पाच ते सात मिनिट केल्यानंतर ही गव्हाची सालं आता बाजूला झालेली आहेत ते मी एका ताटामध्ये बऱ्यापैकी सुकवून घेणार आहे मिक्सरमधून काढून सालं काढले काढलेले ते गहू जे होते ते नीट पाखडून तीन चार वेळेस मी ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले रगडून आणि त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून कुकरमध्ये मी सात आठ शिट्ट्या आता त्याच्या काढून घेणार आहे शिजलेले जे गहू होते आ, ते मी मिक्सरमधून ज थोडं पाण्यासकट म्हणजे जे पाणी त्या शिजवणाऱ्या शिजलेल्या गव्हांमध्ये होतं त्याच्यातच ते मी त्याची पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर कढईमध्ये मी हे मिश्रण घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता दीड ग्लास गरम पाणी उकळतं पाणी आणि चवीनुसार अर्धा गूळ आणि अर्धी साखर मी या खीरमध्ये टाकणार आहे खिरीमध्ये गूळ साखर असं मिळून मी मिश्रण अंदाजाने टाकलं आहे जायफळाची पूळ मिक्स केली आहे आणि गरम पाणी टाकलेलं आहे आता हे मी दहा मिनिट लो फ्लेमवर शिजू देणार आहे त्या अशा पद्धतीनं येईल इथपर्यंत ती शिजू द्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे गार झाल्यानंतर ही खीर जी आहे ती थी थोडी थीक होते दूध आणि तूप याच्यासोबत ही सर्व कर करायची असते